गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला असला तरी केंद्र सरकारनं कोरोना विरोधातील उपाययोजना सुरूच ठेवल्यात. त्यानुसार 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना बुधवारी 16 मार्च पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलताना 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. येत्या बुधवारपासून म्हणजे 16 मार्च पासून 15 वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाईल. यावर्षी जानेवारीपासून 15 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. यापुढील काळात 60 वर्षांवरील वृद्धांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स लसीचा डोस दिला जाईल. 3 जानेवारी 2022 पासून देशात प्रथमच 18 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा आता उघडणं सोपं झालं. आता 12 वर्षांच्या मुलांचंही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 2008, 2009 किंवा 2010 जन्मलेल्या मुलांचं लसीकरण केलं जाईल. देशातील 18 वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल. भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलनं 21 फेब्रुवारीला बायोलॉजिकल ए ची कोरोनावरील लस कॉर्बेवॅक्सला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली आहे.